नमस्कार मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागकरिता मॉक टेस्ट 1 बघणार आहोत. यामध्ये आपण जवळपास अतिमहत्त्वपूर्ण 100 प्रश्न कव्हर करणार आहोत. तसंच मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तसंच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुमचा एकही प्रश्न सुटायला नको. चला तर आजचा पहिला प्रश्न बघूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे कोणत्या विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे? तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर विमानतळ, ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर विमानतळ, ऑप्शन क्रमांक 3 सातारा विमानतळ, ऑप्शन क्रमांक 4 सांगली विमानतळ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर विमानतळ. तर काय, छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे कोणत्या विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे? तर ते कोल्हापूर या विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली मराठी विद्यापीठ मुंबईतील कोणत्या भागात सुरू होणार आहे? तर खाली ऑप्शन बघा, माटुंगा, वांद्रे, भायखळा, कांदिवली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वांद्रे या ठिकाणी. तर काय, देशातील पहिली मराठी विद्यापीठ मुंबईतील वांद्रे या भागात सुरू होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारताने S-400 ट्रॅम्स ही क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली खरेदीचा करार कोणत्या देशासोबत केला आहे? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका, ऑप्शन क्रमांक 2 रशिया, ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल, ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रशिया या देशाशी केला आहे. तर काय, भारताने S-400 ट्रॅम्स ही क्षेपणास्त्र विरोधक प्रणाली खरेदीचा करार रशिया या देशाशी केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न आहे, राफेल लढाऊ विमाने भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका, ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी, ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स, ऑप्शन क्रमांक 4 रशिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया. तर काय, राफेल लढाऊ विमाने भारताने हे रशिया सॉरी फ्रान्स या देशाकडून खरेदी केलेली आहेत. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 26, ऑप्शन क्रमांक 2 20, ऑप्शन क्रमांक 3 66, ऑप्शन क्रमांक 4 116. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 66 पदके जिंकली. तर काय, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 66 पदके जिंकली होते. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न आहे, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 बाबा पद्मनजी, ऑप्शन क्रमांक 2 बाळेशास्त्री जांभेकर, ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर, ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. तर काय, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. चला तर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, 1895 साली लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 आहे गणेशोत्सव, शिवजयंती, ऑप्शन क्रमांक 3 भीमजयंती, ऑप्शन क्रमांक 4 कुंभमेळा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी जयंती. तर काय, 1895 साली लोकमान्य टिळकांनी शिवाजी जयंती हा उत्सव काय सुरू केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर खालील ऑप्शन बघा, दादाभाई नौरोजी,
न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लाला लजपत राय. तर अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लाला लजपत राय आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात होम रूल लिंगाची चळवळ कोणी सुरू केली? तर खालील ऑप्शन बघा, महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे महात्मा फुले, ऑप्शन क्रमांक 3 पंडित नेहरू, ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर काय, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात होम रूल लिंगाची चळवळ सुरू केली होती. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले, ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे, ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे, ऑप्शन क्रमांक 4 पंडिता रमाबाई. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ताराबाई या शिंदेनी लिहिलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर कोणते शहर मुडामुंडा नद्याच्या संगमावर वसलेले आहे? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 पुणे, ऑप्शन क्रमांक 2 मुडशी, ऑप्शन क्रमांक 3 मुंढा, ऑप्शन क्रमांक 4 बारामती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. तर काय, पुणे शहर हे काय, मुडामुंडा या नदीच्या संगमावर वसलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर पुण्याजवळील रिकामी जागा हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहेत? तर खालील ऑप्शन बघा, हिंजवडी, बालेवाडी, चाकण, पासान. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिंजवाडी. तर काय, पुण्याजवळील हिंजवाडी हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 पुणे, ऑप्शन क्रमांक 2 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 मुंबई, ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. तर काय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शविणारा 0 माईल हा स्तंभ कोणत्या शहरात आहे? तर खालील ऑप्शन बघा, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आहे. तर काय, भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शविणारा 0 माईल हा स्तंभ नागपूर या शहरात स्थित आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 नांदेड, ऑप्शन क्रमांक 2 पैठण, ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर, ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. तर काय, नाशिक या ठिकाणी दर 12 वर्षांनी काय कुंभमेळा भरत असतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, आर्थिक विकास हा नेहमी या घटनेशी जोडलेला असतो? तर खाली ऑप्शन बघा, डिफ्लेक्शन, इन्फ्लेक्शन, स्टॅगफ्लेक्शन, हायपर इन्फ्लेक्शन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इन्फ्लेक्शनशी जोडलेला असतो. तर काय, आर्थिक विकास हा नेहमी इन्फ्लेक्शनशी जोडलेला असतो. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या सालापासून सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 1952, ऑप्शन क्रमांक 2 1957, ऑप्शन क्रमांक 3 1978, ऑप्शन क्रमांक 4 1999. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1952 सालापासून भारतात सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया.
तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एका राज्याने भारतात सर्वप्रथम सेज विषयक धोरण रद्द केले? खालील ऑप्शन बघा. तर काय आहे प्रश्न, खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम सेज विषयक धोरण रद्द केले आहे? तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 4 गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा. तर काय, गोवा या राज्याने सर्वप्रथम सेज विषयक धोरण काय रद्द केले आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अनुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थितीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल? तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 2035, ऑप्शन क्रमांक 2 2045, ऑप्शन क्रमांक 3 2055, ऑप्शन क्रमांक 4 2065. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2045. तर काय, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अनुसार 2045 सालापर्यंत लोकसंख्या स्थिती करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक खालीलपैकी कोणास मानले जाते? तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन क्रमांक 2 वसंतराव नाईक, ऑप्शन क्रमांक 3 वी स पांगे, ऑप्शन क्रमांक 4 बाळासाहेब बारवे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वी स पांगे. तर काय, महाराष्ट्रीय रोजगार हमीचे जनक कोणास म्हटले जाते? तर वी स पांगे यांना म्हटले जाते. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर खालील ऑप्शन बघा, दीपक मिश्रा, जगदीश सिंग खेर, टी एस ठाकूर, एस एल दत्तू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दीपक मिश्रा. तर काय, सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ते दीपक मिश्रा हे आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर काय आहे प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 एम पतंजली शास्त्री, ऑप्शन क्रमांक 2 एच जे कानिया, ऑप्शन क्रमांक 3 टी एस ठाकूर, ऑप्शन क्रमांक 4 एच एल दत्तू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एच जे कानिया. तर काय, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर ते एच जे कानिया हे होते. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशसह एकूण किती न्यायाधीश असू शकतात? तर खालील ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 31, ऑप्शन क्रमांक 2 21, ऑप्शन क्रमांक 3 11, ऑप्शन क्रमांक 4 41. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 31. तर काय, सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सह एकूण किती न्यायाधीश असतात? तर ते 31. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर खालील ऑप्शन बघा, 26 जानेवारी 1950,
26 जानेवारी 1949, 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1950। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 26 जानेवारी 1950 रोजी। तर काय, भारतात सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन करण्यात आले, तर ते 26 जानेवारी 1950 रोजी स्थापन करण्यात आले। चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर खालील ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक एक जॉन मिथाईल, ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन क्रमांक तीन एच जे कान्हिया, ऑप्शन क्रमांक तीन सी राजगोपालचारी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर काय, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। चला तर पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, 2018 अकराव्या IPL स्पर्धाचा विजेता संघ कोणता? तर खालील ऑप्शन बघा, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चेन्नई सुपर किंग्ज। तर काय, 2018 अकराव्या IPL स्पर्धेचा विजेता संघ कोणता होता? तर ते होतं चेन्नई सुपर किंग्ज हे होतं। चला तर पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार जगात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर बघा। तर त्या अगोदर आपण खालील ऑप्शन बघू, तर त्याचे खालील ऑप्शन बघा काय आहेत। तर ऑप्शन क्रमांक एक रशिया, ऑप्शन क्रमांक दोन चीन, ऑप्शन क्रमांक दोन चीन, ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश, ऑप्शन क्रमांक चार भारत। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भारत। तर काय, नुकतंच झालेल्या जनगणनेनुसार जगात सर्वाधिक वाघांची संख्या कुठल्या देशात आहे? तर ते आपल्या भारत या देशात आहे। चला तर पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने मराठवाडा समाजास 16% आरक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रवर्ग नव्याने निर्माण केला आहे? तर आपण याला इथून आता सुरुवात करूया वन लाइनरला, कारण की टाइम खूप जाणार आपण सर्व ऑप्शन घेतले तर। तर बघा, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार SEBC। तर काय, महाराष्ट्र शासनाने मराठवाडा समाजात 16% आरक्षण देण्यासाठी SEBC हे काय प्रवर्ग नव्याने निर्माण केलेला आहे। चला तर पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, ई पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणारी देशातील प्रथम न्यायालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर काय प्रश्न, ई पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणारी देशातील प्रथम न्यायालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे या जिल्ह्यात आहे। तर काय, ई पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणारी देशातील प्रथम न्यायालय हे पुणे या जिल्ह्यात आहे। चला तर पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न आहे, श्रीलंकेचे नवयुक्त पंतप्रधान कोण आहेत? तर काय, श्रीलंकेचे नवयुक्त पंतप्रधान कोण आहेत? तर खालील ऑप्शन बघा, महिंद्रा राजपक्षे, तर सॉरी आपण डायरेक्ट आन्सर घेऊया। तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंकेचे नवयुक्त पंतप्रधान हे रॉयल विक्रमसिंघे हे आहेत। तर काय, श्रीलंकेचे नवयुक्त पंतप्रधान हे कोण आहेत? रॅनिल विक्रमसिंघे हे आहेत। चला तर पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न आहे, सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सौताडा हा धबधबा कुठल्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बीड या जिल्ह्यात आहे। तर सौताडा हा धबधबा बीड या जिल्ह्यात आहे। चला तर पुढचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आहे,
देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात किती आहेत? तर काय, देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5. तर किती महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? 5. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धपीठ कुठे व कोणते आहे? तर काय आहे प्रश्न, महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी अर्ध पिंड कोणते आहे? तर खालील ऑप्शन बघा, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वणी. तर काय, महाराष्ट्रातील देवींच्या 3.5 शक्तीपीठांपैकी अर्ध पिंड कोणते आहे? तर ते वणी हे आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, औरंगाबाद या जिल्ह्यात आहेत. तर जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या हे औरंगाबाद या जिल्ह्यात आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, उनपदेव सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर काय आहे, उनपदेव सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जळगाव या जिल्ह्यात आहेत. तर काय, उनपदेव सुनपदेव ही गरम पाण्याची झरे हे जळगाव या जिल्ह्यात आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर खालील ऑप्शन बघा. तर तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विनोबा भावे. तर याचं योग्य उत्तर काय आहे, विनोबा भावे. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर ते विनोबा भावे हे आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महात्मा फुले यांनी. तर काय, महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी स्थापन केली आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, समाजाच्या विरोधास न जुमता मुलींना शिकविण्याचे कार्य कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सावित्रीबाई फुले यांनी केलेले आहे. तर काय, समाजाच्या विरोधास न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य कोणी केले आहे? तर ते सावित्रीबाई फुले यांनी केलेले आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चैत्यभूमी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? चैत्यभूमी असे आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी आपल्या अनुसयासह बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नागपूर या ठिकाणी. तर काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या ठिकाणी केला आहे? तर ते नागपूर या ठिकाणी, आणि ते कुठं? तर दीक्षाभूमी येथे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, आधुनिक काळात रिकामी जागा सामाजिक संकट मानले जाते. तर काय प्रश्न, आधुनिक काळात रिकामी जागा सामाजिक संकट मानले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बेकारीज. तर काय, आधुनिक काळात बेकारीज सामाजिक संकट मानले जाते. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? तर काय, कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक हे प्रो ए सी पिंग. तर काय, त्याचं योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 1, प्रो ए सी पिगू यांना म्हटले जाते. तर काय, कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत?
ए सी बी गु हे आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संचित निधीतून पैसा काढण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संसदेला. तर काय, भारताच्या संचित निधीतून पैसा काढण्याचा अधिकार हा संसदेला असतो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? तर काय आहे प्रश्न, आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? तर खालील ऑप्शन बघा. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे IMF. IMF म्हणजे काय, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. आणि ऑप्शन क्रमांक 2 बघा, WTO. WTO म्हणजे काय आहे, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि ऑप्शन क्रमांक 3 बघा, ऑप्शन क्रमांक 3 काय आहे, IBRD. IBRD म्हणजे काय आहे, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. आणि ऑप्शन क्रमांक 4 बघा, तर ऑप्शन क्रमांक 4 काय आहे, ILO. ILO म्हणजे काय आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 2, WTO म्हणजेच काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हे काय करत असते, आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेवर काय नियंत्रण, म्हणजे हे संस्था आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, बुलियन मार्केट कशाशी संबंधित आहे? तर बुलियन मार्केट हे कशाशी संबंधित आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 3, सोन्याशी संबंधित आहे. तर बुलियन मार्केट हे सोन्याशी काय संबंधित आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले सिख सरन्यायाधीश कोण? तर भारताचे पहिले सिख सरन्यायाधीश कोण आहेत? तर ते कोण आहेत, JS खेर. ऑप्शन क्रमांक 1, JS खेर हे आहेत. तर काय, भारताचे पहिले सिख सरन्यायाधीश हे JS खेर हे आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली या ठिकाणी आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर सुरुवातीस न्यायाधीशांची संख्या किती होती? तर काय, सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर सुरुवातीस सर्व म्हणजे तेथील जे न्यायाधीश आहेत त्यांची संख्या किती होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच काय, 1+7, म्हणजेच काय, एक सरन्यायाधीश आणि 7 न्यायाधीश असं होतं. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सरन्यायाधीश यांचा सल्ला घेत असतात. तर काय, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांची सल्ला घेत असतात. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे सध्याचे वेतन किती? तर खालील ऑप्शन बघा, 2,80,000, 1,25,000, 1,65,000, 1,34,000. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2,80,000. तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे सध्याचे वेतन किती आहे? तर 2,80,000 इतके आहे मंथली वेतन. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पणजी गोवा या ठिकाणी आहे. तर काय, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था हे पणजी गोवा या ठिकाणी आहे, म्हणजे पणजी या ठिकाणी आणि गोवा या राज्यामध्ये.
चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मत्स्य उद्योग विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्रात मत्स्य उद्योग विकास महामंडळाची स्थापना 1973 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, क्लोनिंग तंत्राने जन्माला आलेला पहिला सजीव कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डॉली मेंढी. तर काय, क्लोनिंग तंत्राने जन्माला आलेला पहिला सजीव कोणता आहे? तर ते डॉली मेंढी हे आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात लांब पायाची काटक दुष्काळात तंग धरणारी मेंढीची जात कोणती? तर काय प्रश्न, महाराष्ट्रात लांब पायाची काटक दुष्काळात तंग धरणारी मेंढीची जात कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दखनी. तर काय, महाराष्ट्रात लांब पायाची काटक दुष्काळात तंग धरणारी मेंढीची जात कोणती आहे? तर ते दखनी ही आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड फिशरीज डे कधी साजरा केला जातो? तर वर्ल्ड फिशरीज डे हा कधी साजरा केला जातो? 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर काय, भारतीय श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर ते डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. तर भारतीय श्वेत क्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, तर काय पुढचा प्रश्न, घरात ठेवून पोसता येणारी शेळी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बारबेरी. तर घरात ठेवून पोसता येणारी शेळी कोणती आहे? तर ते बारबेरी ही शेळी आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न आहे, गीर, लाल सिंधी, जर्सी या कशाच्या जाती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गाईच्या जाती आहेत. तर गीर, लाल सिंधी, जर्सी हे गाईच्या जाती आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी काय संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे. तर काय, निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, पशूंच्या रवंथ करण्याच्या क्रियेतून कोणता वायू बाहेर पडतो? तर पशूंच्या रवंथ करण्याच्या क्रियेतून मिथेन वायू हा काय बाहेर पडत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? तर जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत या देशात आहे. तर जगात सर्वाधिक पशुधन हे भारत या देशात आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी कोणत्या जातीच्या बैलांचा उपयोग होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डांगी. तर काय, जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी डांगी या बैलांचा उपयोग जास्त होत असतो. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, सोरटी या नावाने ओळखली जाणारी गायची जात जात आहे इथं ताज झालेला आहे, तर इथं जात कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गीर. गीर ही आहे. तर काय, सोरटी या नावाने ओळखली जाणारी गायची जात कोणती आहे? तर ते गीर ही आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, जागतिक मिल्क हे कधी साजरा करतात? तर काय, जागतिक मिल्क डे आपण डे म्हणू शकतो. तर जागतिक मिल्क डे हे कधी साजरा करत असतात? तर ते 1 जून म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, 1 जून या रोजी काय साजरा करत असतात. तर जागतिक मिल्क डे हे 1 जूनला साजरा करत असतात. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे,
मांसामध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते? तर मांसामध्ये सर्वात अधिक जीवनसत्व कोणते असते? तर ते डी जीवनसत्व असते. तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक एक. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी यशस्वी झालेल्या योजना कोणती? तर भारतीय दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी यशस्वी झालेली योजना ऑपरेशन फडल. तर काय आहे? ऑपरेशन फडल ही आहे. तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, रेशीम उत्पादनात जगातील कोणते राष्ट्र आघाडीवर आहे? तर रेशीम उत्पादनासाठी जगातील चीन हे राष्ट्र काय आघाडीवर आहे? तर योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक एक, चीन. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, चिकामध्ये दुधाच्या तुलनेत कोणता घटकाचे प्रमाण जास्त असते? तर चिकामध्ये दुधाच्या तुलनेत प्रथिने. तर काय? चिकामध्ये दुधाच्या तुलनेत प्रथिने या घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते किंवा जास्त प्रमाणात असते. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना हे देवनार मुंबई या ठिकाणी आहे. तर काय? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना हा देवनार मुंबई या ठिकाणी आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, मुरघासामध्ये इतर चाऱ्याच्या तुलनेत कोणता घटक अधिक असतो? तर मुरघासामध्ये इतर चाऱ्याच्या तुलनेत कोणता घटक अधिक असतो? तर तो प्रथिने, म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हा योग्य उत्तर आहे. तर प्रथिने सर्वाधिक असते. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, शेळीची कोणती परदेशी जात तलम व मऊ अशा मोहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, अंगोरा ही. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, देशात पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 5 वर्षांनी. तर काय? देशात पशुगणना दर 5 वर्षांनी केली जाते. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकर विकास मंडळ कोठे आहे? तर केंद्रीय लोकर विकास मंडळ हे जोधपूर या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक दोन, जोधपूर. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, तोंडाचा रंग काळा असणारी मेंढीची जात कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, बिकानेरी. तर तोंडाचा रंग काळी असणारी मेंढीची जात कोणती आहे? तर ते बिकानेरी ही आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, अतिशय महाग दराने विकली जाणारी भारतीय कोंबडी कोणती? तर अतिशय महाग दराने विकली जाणारी भारतीय कोंबडी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक तीन, कडकनाथ ही आहे. तर कडकनाथ ही प्रति किलो 400 रुपये प्रति किलो विकली जाते. तर काय? भारतातील अतिशय महाग दराने विकली जाणारी कोणती कोंबडी आहे? तर ते कडकनाथ ही आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचे मुख्यालय हे अकोला या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक तीन, अकोला. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा भूषण असे कोणत्या गायीला संबोधले जाते? तर मराठवाडा भूषण असे देवनी या गायीला संबोधले जाते. तर इथं देवनी झाला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, देवनी या गायीला संबोधले जाते. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, दुधातील सिलिगंधास मापन करण्याची पद्धत कोणी शोधली? तर दुधातील सिलिगंधास मापन करण्याची पद्धत हे
निकोल्स गेरबर यांनी शोधलेली आहे. तर निकोल्स गेरबर यांनी काय दुधातील स्निग्धतास मापण्याची पद्धत शोधलेली आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, वन्यजीव सप्ताह कधी साजरा करतात? तर वन्यजीव सप्ताह हे 1 ते 7 ऑक्टोबरला साजरा करत असतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 ते 7 ऑक्टोबर. याचं योग्य उत्तर आहे 1 ते 7 ऑक्टोबर. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, जनावरांपासून मानवास होणारा आजार कोणता? तर जनावरांपासून मानवास होणारा आजार कोणता आहे? तर तो ब्रुसेलोसिस हा आजार आहे. तर जनावरांपासून मानवास होणारा आजार कोणता असतो? तर तो ब्रुसेलोसिस हा असतो. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डाचे मुख्यालय कोठे आहे? तर नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डाचे मुख्यालय हे हैदराबाद या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, शेळींच्या पिल्लांना काय म्हणतात? तर शेळीच्या पिल्लांना काय म्हणत असतात? तर करडू असे म्हणत असतात. शेळीच्या पिल्लांना करडू असे म्हणत असतात. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, बीप बीप कशाला म्हणतात? तर बीप हे गायच्या मासाला असे म्हणत असतात. तर बीप हे गायच्या मासाला म्हणत असतात. त्याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. तर काय ऑप्शन क्रमांक 2, गायच्या मासाला काय बीप असे म्हणत असतात. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, कामधेनू म्हणून प्रसिद्ध असणारी संकरित गाय कोणती? तर कामधेनू म्हणून प्रसिद्ध असणारी संकरित गाय हे करण फ्रीज हे आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, करण फ्रीज. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, कुमुस हे दुधाचे पेय कोणत्या देशात प्रसिद्ध आहे? तर कुमुस हे दुधाचे पेय रशिया या देशात प्रसिद्ध आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, रशिया. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, आयरशायर जातीची गाय मुळीच कोणत्या देशाची आहे? तर आयरशायर जातीची गाय ही मुळीच स्कॉटलंड या देशाची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्कॉटलंड. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, गोकुळ दूध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोकुळ दूध प्रकल्प हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, कोल्हापूर. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र प्राणी रक्षक कायदा कधी मंजूर झाला? तर महाराष्ट्र प्राणी रक्षक हा कायदा 1976ला मंजूर झाला. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1976. तर पुढचा प्रश्न आहे, कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत ही लस कशी दिली जाते? तर कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत हे लस डोळ्यातून दिली जाते. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3, डोळ्यातून. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, गाय व बैल यांचे वय कशावरून ओळखतात? तर गाय व बैल यांचे वय दातावरून ओळखत असतात. तर याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 1, दातावरून. चला तर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, मांसासाठी वाढवली जाणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात? तर मांसासाठी वाढवल्या जाणाऱ्या कोंबड्यांना ब्लॅक जंट असे म्हणत असतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3, ब्लॅक जंट. चला तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, आरे मिल्क कॉलनीची स्थापना कधी झाली? तर आरे मिल्क या कॉलनीची स्थापना 1947 रोजी झालेली आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1947.
चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, गरिबाची गाय कशाला म्हणतात? तर गरिबांची गाय हे शेळीला म्हणत असतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3, शेळी. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, आशियाखंडातील पहिली दूधशाळा कोणती? तर आशियाखंडातील पहिली दूधशाळा कोणती आहे? तर ते आरे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, आरे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, गोवंशाच्या प्रमाणावरून महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर गोवंशाच्या प्रमाणावरून महाराष्ट्राचा देशात 4th क्रमांक लागतो. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4, 4th. तर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटकामुळे म्हशींच्या दुधाचा रंग पांढरा असतो? तर कोणत्या घटकामुळे? तर ते केशिन या घटकामुळे म्हशींच्या दुधाचा रंग पांढरा असतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, केशिन. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, पशुसंवर्धन विभाग हा केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पशुसंवर्धन व मत्स्य. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, दुभत्या जनावरांना पोटफुगी टाळण्यासाठी कोणता हिरवा चारा पाचवी पोटी खालू घालू नये? तर काय प्रश्न? दुभत्या जनावरांना पोटफुगी टाळण्यासाठी कोणता हिरवा चारा उपाशी पोटी खाऊ घालू नये? तर त्याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मक्का खालू घालू नये. चला तर पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक श्रीगंधास असलेली विदेशी गायीची जात कोणती? तर सर्वाधिक श्रीगंधास असलेली गायीची जात कोणती आहे? तर ते जर्सी ही आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. चला तर पुढचा प्रश्न बघा. आणि पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. तर तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर बघा शेवटचा प्रश्न काय आहे, जागतिक एड्स डे हे कधी साजरा केला जातो? तर जागतिक एड्स डे हे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारला केला जातो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आमचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्याबद्दल. तसंच तुम्हाला आमचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसंच आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.